अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार तालुका जामनेर याची होऊ घातलेल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 संदर्भात आज आमच्या पक्षाची आढावा बैठक ही प्रदेश पातळीवरून आली होती। त्या बैठकीला उपस्थित जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष उमेश भाऊ नेमाडे असतील, तालुका अध्यक्ष असतील व सर्व मोजके पदाधिकाऱ्यांची बैठक आजच्या प्रदेश पातळीवरून आम्हाला घ्यायला सांगितली होती। ती आज या जामनेरच्या राष्ट्रवादी कार्यालयामध्ये आज आमची संपन्न झाली आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीचा घटक पक्ष म्हणून तालुक्यामध्ये व जिल्ह्यामध्ये व महाराष्ट्रभरामध्ये आदरणीय आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून आम्ही काम करतो आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर कसं सहभाग या महायुतीमध्ये या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही नोंदवायचा या संदर्भातली ही बैठक आज या ठिकाणी घेण्यात आली। त्यामध्ये विविध आमच्या पदाधिकाऱ्यांकडून वेगवेगळ्या मागण्यासुद्धा आमच्या अध्यक्ष महोदय यांच्याकडे करण्यात आल्या। तालुका अध्यक्षांच्या माध्यमातून असेल व सर्वे सेलच्या अध्यक्षांच्या माध्यमातून व इतर काही कार्यकर्त्यांकडून अशीही मागणी करण्यात आली। शेवटी महायुती जरी असलो तरी पक्षाचा काही विचार असतो, त्या पद्धतीनं आम्ही अपक्षाचा व पक्षाचाही फॉर्म घेऊन ठेवला होता। त्या संदर्भात काही वृत्तपत्रामध्ये आज बातमी वाचली, त्याचीही बातमी आली, त्या संदर्भातही आमची बैठक झाली, कार्यकर्त्यांनी त्या गोष्टीचाही सांगितला, परंतु आमचा तसा सध्या तरी काही निर्णय नाही। आम्ही वरिष्ठांशी चर्चा केली आहे, वरिष्ठांनी आम्हाला महायुती एकसंघ राहावी या संदर्भातील त्यांनी आम्हाला सूचना केल्या। त्याचबरोबर आम्ही आमच्या अध्यक्षांकडे त्याचबरोबर आम्ही एक मागणी अशी सुद्धा केलेली आहे की महायुतीचा घटक पक्ष म्हणून आम्हाला त्या गोष्टीमध्ये किंवा निवडणुकीमध्ये व्यवस्थित आमच्या मान सन्मानानं आम्हाला आमच्या प्रतिष्ठेनुसार योग्य सन्मान मिळून आम्हाला सांभाळून घेतलं गेलं तर नक्कीच आमची महायुतीमध्ये काम करण्याची इच्छा आहे। परंतु तुमच्या सांगण्याच्या अगोदरही मी सांगतो, जसं लोकमतवाल्यांनी विचारलं की तुम्हाला अजून काही सूचना वगैरे काही आल्यात का, आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून अजून काही निरोप नाही। तसा निरोप आल्यास, कारण शेवटी फॉर्म भरायचे किंवा निवडणुकीचा का आता फॉर्म भरायचे 2-3 दिवस शिल्लक आहे, त्या गोष्टीमध्ये नक्की जर त्यांनी आम्हाला वरिष्ठांनी, पत्रकार मित्रांनो एक लक्षात घ्या, वरिष्ठांनी जर त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठांनी जर आम्हाला संपर्क केला तर त्याबद्दल घटक पक्ष म्हणून नक्कीच त्या गोष्टीवर आम्ही विचार करू। या अशा पद्धतीच्या आमच्या बैठकीत विविध चर्चा झाल्या। त्यानंतर जिल्हाध्यक्षांनी आम्हाला सूचना केल्या, उद्या आमची बैठक आहे, विविध आता समन्वयक समितीच्या माध्यमातून आमचे नाना भाऊ पाटील असतील, त्यांचं नाव आम्ही त्यांच्याकडे पोस्ट केलेलं आहे। याच ठिकाणी नाही, आमच्या विविध तालुक्यामध्ये सुद्धा तसे नावं जिल्ह्या महाराष्ट्रातही गेलेले आहे, प्रत्येक ठिकाणी त्यांना निरोप गेले आहे, पण आमच्या तालुक्यामध्ये आमच्या समन्वय समितीच्या अध्यक्ष सदस्याला अजून काही फोन आलेला नाही। पुढे तुम्हाला काही विचारायचे असतील मला, अध्यक्षांना किंवा आमच्या जिल्ह्याच्या अध्यक्षांना, तर आपण विचारू शकतो। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज जामनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुक्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची, विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी बैठक आमची संपन्न झाली। विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने संपूर्ण रावेर लोकसभेच्या विविध विधानसभा क्षेत्रांमध्ये आमचे दौरे सुरू आहेत आणि उद्याच्याला या सर्वांची एक प्रमुख बैठक भुसावळ इथे होणार आहे। त्या अनुषंगाने या ठिकाणी आज येण्याचं भाग्य लाभलं। निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीचा घटक म्हणून त्या ठिकाणी काम करतो आहे आणि महाराष्ट्रात ज्या पद्धतीने आज जामनेर विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आहे तशा इतर मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे, कुठे शिवसेनेचे उमेदवार आहेत, काही आमच्या मित्रपक्षांचे उमेदवार आहेत, तर त्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक महायुतीच्या घटकाने महायुतीचा धर्म पाळावा आणि त्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी काम करावं अशा पद्धतीचे आदेश आणि सूचना आणि तितकीच जबाबदारी
आमची या ठिकाणी अजितदादांच्या माध्यमातून आहे आणि त्या पद्धतीने आज या सर्व पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये आपण कशा पद्धतीने संघटनात्मक काम राष्ट्रवादीचं केलं पाहिजे यावर या ठिकाणी चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये पक्षाकडून एक समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. ती प्रदेश पातळीवरची नियुक्ती आहे. जामनेर लोकस विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक आमचे तालुक्याचे अध्यक्ष नाना पाटील आहेत. तसंच भारतीय जनता पक्षाचे समन्वयक आहे आणि तसंच शिवसेनेचे समन्वयक आहे. अशा तीन समन्वयकांनी या मतदारसंघामध्ये आधी बैठक घेऊन प्रमुख पदाधिकाऱ्यांना त्या बैठकीत आमंत्रित करून आपल्यातील समन्वय आधी साधावा आणि मग त्या पद्धतीने प्रचार आणि प्रसार आणि विविध प्लॅनिंग या निवडणुकांना महायुती कशी निवडून येईल या संदर्भात ज्याने त्याने आपापल्या पद्धतीने काम करावं अशी एक पक्षाकडून आम्हाला सूचना आहे. आणि येणाऱ्या काळात ज्या पद्धतीने महायुती या राज्यामध्ये विविध घटकांना विविध योजनांद्वारे जे काही प्रत्येक समाज घटक आणि या महाराष्ट्रातील गोरगरीब शेतकरी आणि या सर्वांनाच ज्या योजना लागू केलेल्या आहे त्यामुळे येणाऱ्या काळातही या योजना अशाच पद्धतीने सुरू राहतील म्हणून आम्ही मतदारांपर्यंत या योजना घेऊन या महायुतीचं शासन पुन्हा दीन दुबळे गोरगरीब आणि शेतकरी कष्टकरी विद्यार्थी युवक युवती या सर्वांचं भलं व्हावं या अनुषंगाने महायुती सरकार आणण्यासाठीचे अहोरात्र प्रयत्न या ठिकाणी आम्ही करणार आहोत. तुम्हाला विश्वासात घेतात आपण असे बरेच जणांचे आरोप आहे. बघा, आपण एका कुटुंबात राहतो. एका कुटुंबामध्ये एका तीन वेगळी मुलं असतात आणि त्या तीन मुलांचे वेगवेगळे विचार असतात. परंतु कुटुंब प्रमुख वेळोवेळी त्या प्रत्येकाला सूचना करून मार्गदर्शन करून त्या ठिकाणी आपल्या संसाराचा गाळा हाकत असतो. त्याच पद्धतीने या ठिकाणी काही वेगवेगळे विचार प्रत्येकाचे असतात. परंतु निवडणूक आणि महायुती हे एक संघ आहे, एक संघ राहील. निवडणुका एकसंघपणे पार पडतील.